नमस्कार. आरटीओनी दंडाची रक्कम वाढवली आहे. जे दंड आधी 100 रुपये 200 रुपये 300 रुपये होते ते आता 500, 1000 आणि 2000 रुपये झालेले आहेत. पण आता हा दंड नेमका कसा आकारला जाईल, कुठल्या कुठल्या ठिकाणी आकारला जाईल, किती स्विफ्टली आकारला जाईल, तो आकारल्यानंतर सगळा सरकारच्या खात्यात जाईल की कोणा इंडिव्हिज्युअलच्या खात्यात जाईल, कॅश व्यवहार झाले तर ते कसे मोजायचे, नेमकं सीसीटीव्हीचं फुटेज काय कॅप्चर केलेलं दाखवायचं काय दाखवायचं नाही, हा सगळा खूप मोठा चर्चेचा विषय आहे. पण मी एक अनुभव घेतला 4 तारखेला आणि हा अनुभव याआधी सुद्धा अनेकदा मी घेतलाय, तुम्ही घेतलेला आहात, सगळे आपण रोज घेत असतो. तो आधी अनुभव काय होता हा बघा. माझ्याकडे सगळं व्हिडिओ शूटिंग आहे, ते आधी बघा आणि मग त्यानंतर आपण यावर बोलूया. तारीख होती 4 डिसेंबर 2024. विवेना मॉलकडून पोखरण रोड नंबर 2 कनेक्ट होणारा हा इंटरनल रस्ता. आत्ता ज्या 2 गाड्या तुम्हाला दिसल्या ना त्या रॉंग साईडनी येत होत्या आणि ही रॉंग साईडनी येणारी 3री गाडी. आता काही या फक्त 3च गाड्या नाही येत बरं का, या जंक्शनवरती रोज शेकडो गाड्या रॉंग साईडनी येतात आणि जातात. आता या व्हिडिओत सुद्धा तुम्हाला बऱ्याच गाड्या रॉंग साईडनी आपल्याला क्रॉस होताना दिसतील. तर माझाही तिकडे नेहमी वाद होत असतो, मी त्यांना समजावून सांगत असतो की अरे आपण सगळ्यांनीच आपापल्या जीवाची काळजी करूया वगैरे वगैरे वगैरे. पण ते मला नेहमी सारखे 4 शिव्या घालतात, मला हसतात आणि तिकडनं येडायस आला असं काहीतरी म्हणून तिकडनं निघून जातात आणि मीही त्यांना हसत हसत घरी निघून जातो. हे असं बरंचदा घडलेलं आहे. पण ही 4 डिसेंबरची केस थोडीशी वेगळी होती. हा व्हिडिओ करण्यामागे एक वेगळा उद्देश आहे माझा, कारण ही जी व्हॅन आहे ना, ही व्हॅन काहीतरी वेगळी. गाडी रॉंग साईडने आलेली आहे आणि माफ करत मॅच समोर थांबलेला आहे. त्या गाडीचा नंबर माझ्या डॅश कॅममध्ये तर रेकॉर्ड होतोच आहे. तर बघूया आता पुढे काय करतो. बघितलं त्या पठ्ठ्याने काय केलं, रॉंग साईडने येऊन सुद्धा माझ्यात माझ्या समोर गाडी बंद करून तो बसला होता. कदाचित त्याच्याकडे बराच वेळ आणि प्रचंड अवाजवी माज असेल आणि माझ्याकडे सुद्धा थोडासा वेळ आणि चांगला माज होता, म्हणून मी म्हटलं होतं की आता बघूच हा माणूस करतो काय. बाय दॅट टाइम आमच्या आजूबाजूनी अनेक रॉंग साईडनी गाड्या जातच होत्या, त्या तुम्हाला आत्तासुद्धा माझ्या डॅशकॅमच्या फुटेजमध्ये दिसत आहेत. पण मी ठरवलंच होतं की हा माणूस जोवर गाडी बाजूला घेत नाही तोवर मी इथून हलणार नाही. हळूहळू लोक मदतीला यायला लागले. हे जे काका आत्ता आले ना, त्यांनी त्याला रिक्वेस्ट केली की बाजूला घे, पण तो टेम्पोचा ड्रायव्हर माझ्याशी भांडायला आला आणि हे दोघं जेव्हा माझ्या दाराशी पोचले तेव्हा त्यांना कळलं की या गाडीमध्ये कोणीतरी एक ॲक्टर बसलेला आहे. त्यांच्या दुर्दैवानी माझ्या सुदैवानी त्यांनी मला ओळखलं आणि त्यांचं अचानक रूपच बदललं, बोलण्याची स्टाईल बदलली. त्या दोघांनाही कळलं की आत शशांक केतकर नावाचा एक अभिनेता बसलेला आहे. पण तरीसुद्धा या माणसाचा माज काही संपला नव्हता. तो तिथूनही तेच मला म्हणत होता की मी काय तुम्हाला बोललो का, मी काय बोललो आहे का तुम्हाला, मी माझे चाललो आहे ना रॉंग साईडनी, तुम्ही तुमचे जा ना, मी काय बोललो आहे का तुम्हाला. त्याचं हेच चालू होतं पालूपत. आणि जे मदत करायला आलेले काका होते तेही त्याला रिक्वेस्ट करत होते, ते मलाही रिक्वेस्ट करत होते की जाऊ दे, सोडा, तुम्ही निघा. पण मी खरंच ठरवलं होतं की इथून हलायचं नाही, जोर हा गाडी मागे घेत नाही तोवर हलायचं नाही. बरं, मला या पॉईंटपर्यंत सुद्धा माहीत नव्हतं की हा टेम्पो नेमका आहे कसला. ते जे मदत करायला आलेले काका होते ना, त्यांनी मला सांगितलं की हा साधा टेम्पो किंवा साधी व्हॅन नाही आहे तर ही स्कूल व्हॅन आहे. आणि त्या क्षणी मी ठरवलं की आता तर ह्याला नाहीच जाऊ द्यायचं. आणि शाळेतले तर मी अजिबातच नाही जाऊ देणार बरोबर. त्या बघते बघ त्याला आता उडवलं असतं त्याने, तो बघतो पण रॉंग साईडनी येतो. एक्झॅक्टली ना, मग हे जीवाशी खेळ कशाला करायचे. कारण त्यात ही शाळेची व्हॅन म्हणताय तुम्ही, म्हटल्यानंतर तर अजिबातच नाही देणार मी. ते युग आता हे मला माहितीये, आत्ता त्यांनी इथे साईडला लावली आहे. आता मी इकडनं पास झालो की तो पुन्हा निर्लज्जासारखा रॉंग साईडने जाणार आहे. बघूया काय होतं.
तुम्ही काय तुम्हाला काय उलट बोललो का मला एवढं प्रश्न तो अजिबातच नाहीये. तुम्ही शाळेतली आता मुलं घ्यायला चाललाय, मग शाळेतली मुलं घ्यायला चाललेले असताना तुम्हाला कळलं तुम्ही दुसऱ्यांच्या मुलाची जबाबदारी घेतलीये. सगळा व्हिडिओ बघितलात आता मला खात्री आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं मत हे असेल की अरे इतकं काय मग ह्याच्यात रॉंग साईडने गेला तर एवढं काय नाही, कोणाचा जीव गेला काय? नाही, कोणाचाही जीव गेला नाही. ही सगळी सिच्युएशन बऱ्यापैकी नॉर्मल पद्धतीनं हाताळली गेली, कुठेही शिवीगाळ झाली नाही. तो जो माणूस माझ्याशी येऊन बोलला त्या माणसानं सुद्धा एकदा सॉरीही मला म्हटलं, किंवा त्या माणसाच्या अगेन्स्ट किंवा ती गाडी जर दुसऱ्या कोणा मालकाची असेल तर त्याच्या अगेन्स्ट मला काही कुठे बोलायचं नाहीये. कारण एका माणसाच्या अगेन्स्ट बोलून किंवा त्याला शिक्षा होऊन किंवा त्याला मी शिक्षा बघा माझ्यामुळे कशी शिक्षा झाली यातनं मला काही वेगळं अचीव करायचं नाहीये. पण मला त्या सगळ्या गाड्यांपेक्षा सुद्धा आता सगळ्या पालकांना हे अपील करायचं आहे की तुमची मुलं जर अशा व्हॅनमधनं जात असतील, तुमची मुलं जर शाळेच्या बसमधनं जात असतील, तर ती बस ती व्हॅन ही अशी रॉंग साईडने घेऊन जातात का? तो व्हॅन चालवणारा जो दादा असतो ते सगळे नियम पाळतात का? हे कृपा करून चेक करा. कारण आपण आपल्या मुलांची जबाबदारी ह्या माणसांच्या हातात दिलेली असते. आणि देव न करो हा जो काही तुम्ही व्हिडिओ बघितलात त्याच्यामध्ये माझं लक्ष नसतं आणि मी जाऊन जर त्या गाडीवर आपटलो असतो आणि त्या गाडीमध्ये जर 8-10 मुलं असती तर एकतर माझ्या गाडीचं नुकसान झालं असतं, कदाचित माझंही नुकसान झालं असतं, समोरच्या गाडीचं नुकसान झालंच असतं, त्या ड्रायव्हरचंही नुकसान झालं असतं आणि आत बसलेल्या निष्पाप 8-10 मुलांचंही नुकसान झालं असतं. तर म्हणूनच मला असं वाटतं की ही गोष्ट खूप छोटीशी आहे पण ही डोंगरा एवढी आहे. नुकतीच कुर्ल्यामध्ये सुद्धा घटना घडली, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ड्रायव्हरचं लक्ष नव्हतं का बसचे ब्रेक्स फेल झाले हे माहीत नाही, पण आपण ह्या करप्शनच्या चक्रामध्ये खूप अडकलेलो आहोत असं नाही का वाटत तुम्हाला? आणि आपल्या सगळ्या सिस्टीमला आपल्या शरीराला एकंदरच करप्शनमध्ये राहायची सवय झालेली आहे. रॉंग साईडनी येणं हे सुद्धा माझ्या लेखी करप्शन आहे. कुर्ल्यात जे काही घडलं, रस्त्यात लोक चालत होते त्यांची चूक का बस ड्रायव्हरची चूक का तिकडनं काही मीटरच्या अंतरावर पोलीस स्टेशन असून सुद्धा हॉकर्स बसलेले आहेत त्यामुळे फुटपाथ्स अवेलेबल नाही आहेत, म्हणून लोक रस्त्यावर चालतायत, म्हणून रस्ते अडलेले आहेत, म्हणून बसला जायला जागा नाही आहे, म्हणून तो कशीही चालवतोय, त्याच्या डोक्यात काहीतरी फ्रस्ट्रेशन आहे, त्याच्याकडे पगार नीट येत नाही आहे किंवा त्याला पगार पुरेसा मिळत नाही आहे, त्याची वेगळी फ्रस्ट्रेशन्स आहेत, ती फ्रस्ट्रेशन्स त्यांनी बसवर काढली का बस खरंच काहीतरी बिघाड झाला, त्याचे ब्रेक्स फेल झाले, त्याची सिस्टीम बिघडली, त्याला ब्रेक लावता आला नाही, त्यांनी खूप प्रयत्न केले पण तरी सुद्धा तो थांबवू शकला नाही, जे काही घडलं असेल ते मला माहीत नाही. पण या सगळ्यामध्ये नाहक लोकांचा एकतर जीव गेला तर आपल्या एकंदरच सिस्टमला ही जी करप्शनची सवय लागलेली आहे ही कधीतरी जायला हवी असं वाटतं. कारण आपल्याकडे अशी रॉंग साईडची माणसं आली की ठरलेली कारणं असतात ज्याला मला फक्त हसावं असं वाटतं की अरे इथंच तर जायचंय ना मला, अरे तिकडचा रस्ता बंद आहे म्हणून इकडनं आलो, अरे तिकडे पोलीस साईड माझ्याकडे लायसन्स नाही म्हणून मी रॉंग साईडनी काढली, अरे मी ट्रिपल सीट होतो तिकडे पोलीस दिसले म्हणून मागच्या मित्राला उतरवलंय त्याला पिकअप करायला रॉंग साईडनी येतोय, अरे माझा बाप खूप मोठा आहे, माझ्या बापाची ओळख आहे. हा जो चौक आहे ना ज्यात या ज्या चौकात हे जंक्शनमध्ये जे काही घडलं त्या जंक्शनपासून फार फार तर 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावर दोन मोठ्या नेत्यांची घरं आहेत. एक नेता जो आत्ता अपोजिशनमध्ये आहे आणि एक नेता जो आत्ता सत्तेत आहे. विव्याना मॉलचं हे जंक्शन आहे तर विव्याना मॉलच्या आजूबाजूला कुठले दोन मोठे नेते राहतात हे ठाणेकर नक्कीच सांगू शकतील. आणि त्यांची घरं ह्या चौकापासून मी म्हटलं तसं 2-2.5 किलोमीटरच्या त्या पेरिफेरीमध्ये घरं आहेत. एक मोठं हॉस्पिटल आहे, इंटरनॅशनल शाळा आहेत, मोठ्या बिल्डर्सचे मोठे कॉम्प्लेक्स आहेत आणि रोज ह्या चौकात रॉंग साईडनी सर्रास गाड्या येतात. आणि फक्त अशा स्कूल व्हॅन्सच नाहीत तर बाईक्स, स्कूल व्हॅन्स, रिक्षा, टेम्पो, ट्रक, प्रायव्हेट गाड्या, काळ्या काचांच्या गाड्या हा तर माझ्यासाठी एक संशोधनाचा विषय. म्हणजे अशा गाड्या बघितल्या ना की मला फक्त हसू येतं. असो, खूप मोठा विषय येतो, काळ्या काचांच्या गाड्या, फॅन्सी नंबर प्लेट, रॉंग साईडनी येणाऱ्या गाड्या, हॉकर्स असल्यामुळे, अनेक विक्रेते असल्यामुळे, लोकांना चालायला जागा नसल्यामुळे, कुठेही लोक कसेही चालतायत, कुठूनही येतायत, गाड्या उडवतायत,
परिस्थिती वाईट आहे हे असं होता कामा नये. कारण काय आहे, त्या स्कूल व्हॅनमध्ये जी लहान मुलं बसणार आहेत ना, त्या मुलांच्या हातात आपण आपला पुढचा भारत देणार आहोत. आणि आज नाही तो कल असं म्हणत म्हणत अनेक वर्ष लोटली होता. करप्शन हे आपल्या सिस्टीममध्ये आपल्या रक्तात आहे, ते कुठेतरी थांबवूया. बरं, परदेशात सुद्धा खूप करप्शन होतं, पण ॲटलीस्ट जगण्यासाठी तिथे चांगल्या सुविधा देतात आणि मग तिथले पॉलिटिशियन्स जे काही करप्शन करायचं ते करतात. पण आपल्याकडे 2024 सुद्धा जर मी तुम्हाला चांगलं स्वच्छ पाणी देईन, मी तुम्हाला चांगले रस्ते देईन, मी तुम्हाला चांगल्या शाळा देईन, या मुद्द्यांवरती जर इलेक्शन लढवाविषयी वाटत असेल तर भारत अजून खूप मागे आहे. विकसित देश व्हायला त्याला काही शतकं लागतील. मध्ये माननीय राजसाहेब ठाकरेंचं मी एक भाषण ऐकत होतो आणि त्याच्यात ते फार छान मुद्दा बोलून गेले. ते असं म्हणाले की जपानमध्ये अशी दोन शहरं आहेत ज्यावरती अणुबॉम्ब पडला आणि सगळं बेचिराख झालं आणि त्यानंतर त्यांनी ते पुन्हा सगळं वसवलं आणि आज ते कुठे आहेत. मग आपल्याकडची सगळीच शहरं सतत बॉम्ब पडल्यासारखी का असतात? हे कधीतरी बदलणार आहे का आपल्याकडे? मी एक मुलगा, भाऊ, नवरा आणि बाप असल्याने मला याची तीव्रता जाणवली. बघा, तुम्हाला जाणवते का? परिस्थिती वाईट आहे, परिस्थिती खरंच खूप वाईट आहे, पण तरी सुद्धा अजूनही आशा आहे मनामध्ये. कारण माझं माझ्या भारतावर खूप प्रेम आहे. आणि खरं तर हा व्हिडिओ खूप छोट्याशा माझ्या त्या इन्सिडेंट्सवरनं सुरू झाला आहे, पण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे म्हणून मला तुमच्याशी सगळं बोलावंसं वाटलं. माझं माझ्या भारतावर प्रेम आहे आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं सुद्धा मला खात्री आहे की भारतावर प्रेम असेल. आणि आपण आणि आपल्या पुढच्या पिढीला आता हे प्लीज सांगायला सुरुवात करूया की छोटे छोटेच नियम आहेत, पण आपण ते पाळायला सुरुवात करूया. आपण सगळ्यांनी मिळून जर सगळे रस्त्याचे नियम पाळले तर एके दिवशी भारतातले सगळे रस्ते खरंच छान होतील. आणि आपण असं खरंच म्हणू शकू की अमेरिकेसारखे, लंडनसारखे, चीन आणि जपानसारखे रस्ते आणि सिस्टम आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट आपल्या भारतात सुद्धा आहे. बघा, एकदा विचार करून बघा अशा भारताचा.